फुलंब्री येथे अज्ञात चोराने मोबाईलचे दुकान फोडून 196,000 रुपयांचे मोबाईल लंपास केल्याची घटना मागील 1 महिन्यापूर्वी घडली होती. या घटनेतील चोर CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते. शनिवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत CCTV असलेले चोर पकडण्यात त्यांना यश आले आहे. फुलंब्री शहरातील औरंगाबाद जळगाव महामार्गावर असणाऱ्या मुख्य बाजारपेठेतील मोबाईलचे दुकान 6 जून रोजी रात्री अज्ञात चोरट्याने फोडून विविध नामांकित कंपनीचे 81 मोबाईल लंपास केले होते. यात 196,000 रुपयांचे मोबाईल चोरी झाले असल्याची तक्रार मोबाईल दुकानचे मालक अभिषेक इनामदार यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 9 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक PB ठुबे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली असता त्यांनी संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यात शेख अतिक शेख अनवर हाफिज खान हबीब खान याला पकडून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी मोबाईलचे दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून 1,67,509 रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून यातील त्याचा तिसरा साथीदार सराईत आरोपी शिराज शेख कासम हा फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक PB ठुबे, फुलंब्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक DR वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप सिरसाट यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे. प्रदर्शन बातम्यांसाठी नंदकुमार हापत, फुलंब्री.